गोष्ट कोणाकोणाला ऐकायला आवडते हम्म बरोबर सर्वांनाच आवडते हो की नाही ऐकूया तर एक छानशी गोष्ट एका भल्या मोठ्या जंगलात एक सुंदर निळेशार पाण्यानी भरलेले भले मोठे तळे होते त्या काठी डेरेदार पानांनी भरलेलं मो झाड होत त्यावर मुंगी आणि कबूतर दोघे राहत होते फांदीवरून जाताना अचानक मुंगी पाण्यात टपकन पडली बापरे मुंगी फारच घाबरली काय करणार तिने मदतीसाठी आवाज दिला मला वाचवा मला वाचवा झाडावर बसलेल्या कबुतरांनी ऐकलं त्यांनी इकडे तिकडे पाहिलं काय करावे बरं त्यानी झटकन झाडाचं पान तोडलं आणि चटकन मुंगी मुंगीजवळ टाकलं ते मुंगीने पाहिलं आणि ती सुद्धा झटपट पानावर चढली हुश वाचले बुवा मुंगी पानावर चढली आणि हळूहळू पान काठावर आलं मुंगी वाचली मुंगीनं कबुतराचे आभार मानले मित्रांनो आता तुम्ही ऐकलेल्या गोष्टीतील घटनेनुसार एक एक चित्र क्रमाने तुम्हाला पाहायला मिळाली म्हणजे चित्रांच्या क्रमानुसार तुम्ही गोष्ट ऐकली निसर्गातही अशा अनेक गोष्टी आहेत त्याही क्रमानुसार घडतात उदाहरणार्थ बी पेरणे बी रुजणे कोंब येणे पाने फुटणे हळूहळू बी चे झाड होते आपण बी पेरतो बी रुजते त्यानंतर बीला मोड येतात म्हणजेच कोंब येतात पाने व मुळे फुटतात हळूहळू फांदी फुले फळे येतात अशा क्रमाने बी चे झाड बनते तुम्हाला कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही गोष्ट माहीत आहे आपण त्याचा क्रम लावूयात चित्रांचे नीट निरीक्षण करा बरे घटनाक्रम लक्षात घ्या आणि क्रम, क्रम लावूया सांगा पाहू कोणते चित्र प्रथम घ्यायला हवे दोन नंबरचे एकदम बरोबर रस्त्यानी जाताना कोल्ह्याला द्राक्षांची बाग लागली आता यानंतर काय बरं घडेल कोणतं चित्र येईल चार नंबरचे चित्र गुड चार नंबरचे ओके त्याला द्राक्ष पाहून तोंडाला पाणी सुटले कारण त्याला द्राक्ष खूप खूप आवडत होती तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल तीन नंबरचे बर, चित्र येणार बरोबर द्राक्षाकडे बघून कोल्ह्याला द्राक्षे खाण्याची इच्छा झाली मग काय द्राक्षे मिळवण्यासाठी त्याने उड्या मारायला सुरुवात केली शेवटचे चित्र अर्थातच एक नंबरचे कोल्ह्याने उड्या खूप मारल्या पण त्याला काही द्राक्षे मिळाली नाहीत तेव्हा द्राक्षे आंबट आहेत म्हणून कोल्होबा द्राक्षाच्या बागेतून बाहेर पडले म्हणजेच जेव्हा जे आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही तेव्हा त्या गोष्टीलाच आपण नावे ठेवतो म्हणून कोल्ह्याला द्राक्ष आंबट असे म्हणतात आपण काय शिकलो प्रत्येक घटनेला एक क्रम असतो आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतात यातही एक क्रम आहे उदाहरणार्थ अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टी क्रमानी होतात एखादा पदार्थ तयार करताना तो योग्य क्रमाने तयार होतो उदाहरणार्थ चहा भाकरी भाजी निसर्गात सुद्धा असे अनेक घटनाक्रम आहेत उदाहरणार्थ फुलपाखराचा जीवनक्रम कळीपासून फूल फळ तयार होणे स्वाध्याय खालील गोष्टी योग्य घटनाक्रम लावून तयार करा एक माकड व वा टोपीवाला